नमस्कार, रॉयल मराठीवर तुमचं सर्वांचं स्वागत. एका छोट्याशा शेतकरी कुटुंबात जन्मलेले भोकरदान तालुक्यातील एका छोट्याशा गावातील भाजप शाखेचा अध्यक्ष ते केंद्रातील मंत्री असा थक्क करणारा राजकीय प्रवास असलेले रावसाहेब दानवे यांचा जीवन परिचय आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. रावसाहेब दानवे यांचं पूर्ण नाव रावसाहेब दादाराव पाटील दानवे असं आहे. जन्मतारीख 18 मार्च 1956. जन्मस्थळ जवखेडा खुर्द. जवखेडा खुर्द हे एक भोकरदन तालुक्यातील छोटंसं गाव आहे. शिक्षण पदवीधर BA. भोकरदन तालुक्यातील एका छोट्याशा गावातील ग्रामपंचायत सदस्य ते केंद्रातील मंत्री असा थक्क करणारा राजकीय प्रवास असणारे भाजपचे विद्यमान प्रदेश अध्यक्ष तथा सलग 5 वेळा जालना लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेले खासदार रावसाहेब दानवे महाराष्ट्राला परिचित आहे. अस्सल ग्रामीण भाषा बोलणे, पदाचा कधीही गर्व न बाळगणे, हातावर भाकरी घेऊन खाणे, सर्वसामान्याप्रमाणे जमिनीवर बसणे या आपल्या स्वभावामुळे केंद्रीय मंत्री पदावर पोहोचल्यानंतरही दानवे प्रत्येकाला आपल्यापैकीच एक वाटतात हे त्यांचे वैशिष्ट्य म्हणावे लागेल. सामान्य शेतकरी कुटुंबात जन्माला आलेल्या रावसाहेब दानवे यांची सुरुवातीपासूनच समाजकार्याकडे ओढ होती. त्या माध्यमातून त्यांनी आपला राजकीय प्रवास सुरू केला. गावातील भाजप शाखेचा अध्यक्ष झालेल्या रावसाहेब दानवे यांनी मग सरपंच, पंचायत समिती सभापती, 2 वेळा आमदार आणि सलग 5 वेळा खासदार, केंद्रीय राज्यमंत्री आणि पुन्हा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश असा राजकीय आलेख उंचावत गेला. पक्षपातळीवर देखील त्यांच्यावर महत्त्वाच्या जबाबदाऱ्या आल्या आणि त्या यशस्वीपणे पार पडल्या. 1980 पासून राजकारणात सक्रिय असलेले दानवे सुरुवातीला जवखेडा गावाचे सरपंच होते. गावातून नंतर त्यांनी तालुक्याच्या राजकारणात उडी घेतली आणि पहिल्याच फटक्यात भोकरदन पंचायत समितीचे सभापती पद पटकावले. दरम्यानच्या काळात तालुक्यात भाजपचे मेळावे, निवडणूक प्रचारसभा, रॅली यात दानवे हिराईने सहभागी व्हायचे. सगळी यंत्रणा एक हाती राबवत आपल्यातील राजकीय कौशल्य त्यांनी दाखवून दिले होते. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेला भोकरदन जाफराबाद मतदारसंघात 1990 विधानसभा निवडणुकीत रावसाहेब दानवे यांनी संतोषराव दसपुते यांचा पराभव केला. त्यानंतर दानवे यांना पुन्हा कधीही पराभवाचे तोंड पाहावे लागले नाही हे विशेष. आणि पुन्हा 1995 दुसऱ्यांदा पक्षाने रावसाहेब दानवे यांना उमेदवारी दिली आणि दानवे दुसऱ्यांदा विधानसभेत निवडून गेले. युती सरकारच्या काळात विविध मंत्रिमंडळावर देखील त्यांना संधी देण्यात आली होती. दिवंगत नेते प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या सहवासात दानवे यांचे राजकारण अधिकच बेहतर झाले. त्यांच्यातील संघटनात्मक गुण ओळखून प्रमोद महाजन यांनी त्यांना 1999 लोकसभा निवडणुकीमध्ये जालन्यातून उमेदवारी दिली. पहिल्याच प्रयत्नात त्यांनी दिल्लीही सर केली होती. त्यानंतर सातत्याने सलग 5 वेळा खासदार म्हणून ते निवडून आले आहेत. विशेष म्हणजे लाखांचे मताधिक्य घेऊन त्यांनी हा पराभव केलेला आहे. मित्रांनो, हा होता रावसाहेब दानवे पाटील यांचा जीवन परिचय. मित्रांनो, असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद.